काय झालं, लागतोय का फोन? मावशी कंटिन्युअसली ट्राय करतोय, उचलतच नाहीयेत फोन. कमाल आहे, फोन का नाही उचलत? कधी एकदा त्याला पाहिन असं झालंय, ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. अरे नाही नाही मॅडम जी, आप बिलकुल टेन्शन ना लीजिएगा. देखिए वो लोगों का पूरा नौटंकी जो है खत्म हो गया है, अब सब लोग आते ही होंगे. अरे हाँ, लेकिन फोन क्यों नहीं उठा रहे हैं? हाँ, फोन करना चाहिए था. असो भाई, चल तिकडच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी थोडासा टाइम लागला असेल, बस ते आताच येतील. जमाई राजा, कसम से कहे हमें वक्त नहीं मिला, नहीं तो हम तो चाहते थे कि पूरे घर को लाइटिंग करा देते थे. तो इसमें क्या बड़ी बात है, अभी कर दो, वैसे भी दिवाली तो आ ही रही है ना. अरे आज तो हमारे राम सीता पधार रहे हैं, दिवाली तो आज ही है हमारे लिए. लई ऐसा ला नहीं, जावई बापू अजून आले नाही, काही गडबड तर नसेल ना? आता तुम्ही उगाच काही शंका काढू नका, सवयच आहे काहीतरी असलं बोलायची. आले. एक मिनिट माझी, एक मिनिट. ये लीजिएगा, छोटे साहब घर आ रहे, क्या आरती उतारिएगा. हाँ लीजिए. वेलकम. या एक मिनट छोटे साहब, वही रुकिएगा एक मिनट. आरती उतार लेते हैं. बस औपचारिकता पुरे झाली, ती नंतर होत राहील. चला त्याला आज तर येऊ दे. आइए. थकला असेल बिचारा दोन दिवस. अरे गुलाब, ज्यूस लाओ जल्दी से. हाँ बना के रखे हैं, अभी लाते हैं. लाओ. ये लीजिए ते सगळं जाऊ द्या, मला सांगा नेमकं काय झालं तिथे. त्या इन्स्पेक्टरचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल ना, सकाळी बराच बोलत होता तो. ऐक ना, आम्ही इकडे निघालो, रस्त्याकडच्या मनात विचार आला की हे प्रकरण इतक्या सहजासहजी सुटणार नाहीये, म्हणून मी चुपचाप मीडियाला फोन केला, सगळ्या प्रेसवाल्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे जमावा. अच्छा. हा, आम्ही जायच्या आधी प्रेसवाले सगळे तिकडे हजर. मग काय, आपल्या गौरीबाईंनी अत्यंत शांतपणे आणि धीराने सांगितलं की मला मारण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे सुहास वैद्य. एवढं सांगितल्यावर खळबळ माजली तिकडे, खळबळ. त्या इन्स्पेक्टरचा चेहरा खरंच बघण्यासारखा झाला होता. मग काय, त्याला दुसरा कुठलाच मार्ग उरला नव्हता. आणि निखिलवरचे सगळे आरोप मागे घेतले. थँक गॉड. आबा, मला 100% खात्री होती हे सगळ्या सुहास वैद्याचंच कारस्थान असणार. वहिनी, स्वतःच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय तो काही गप्प बसणारा माणूस नाही. तेही खरंच. आणि तिथे ते टीव्हीवाले आले होते ना, मीडिया. हा, त्यांनी बरंच धारेवर धरलं त्याला. मग काय, तो इन्स्पेक्टरही काही करू शकला नाही. अच्छा सबक मिला है उसे. अब देखिएगा, हमारे घर के तरफ आग उठा के नहीं देखेंगे. अब कसम से कह रहे हैं, ऐसा अगर किए ना तो हम उसकी आंख नोच लेंगे. अभी तो वो खुद के जाल में फंस चुका है गुलाब. आता करा, ये प्रूफ करायचं कोर्टात ते, बघूया. आणि कोर्टाची केस काय, चालूच राहते. पण काका, निकाल 100% आपल्याच बाजूने लागणार. बहिणींसारखी खंबीर साक्षीदार कोर्टात आपल्या बाजूने उभे राहिल्यावर निकाल नक्की आपल्याच बाजूने लागणार. पण गौरी, खरंच देवाची कृपा आहे तू वाचलीस.
आणि निखिललाही वाचवलंस. निखिलला फार लई भाग्यवान आहे बघा, तुमच्यासारखा साथीदार मिळाला. पोरीच्या आयुष्याची दोरी बळकट आहे बघा. सिद्धार्थ, निखिल आणि गौरी वहिनींचं एकमेकांवरचं प्रेम पाहून ना देवच म्हणाला असेल, अरे कशाला या दोघांना वेगळं करा, नाही तर वहिनी त्याच्यासमोर उभे राहून पण भांडल्या असत्या. भाऊजी तुम्ही पण ना. जोक सपाट, पण निखिलच्या प्रेमामुळेच तुम्ही वाचला. पण काका अजून एक गोष्ट सारखी खटकते, म्हणजे हे सगळं प्रकरण होत असताना नीरजा कुठे होती? आय मीन ह्या सगळ्यामध्ये ती कुठेच आली नाही. काय नाही रे, लपून बसली असेल कुठेतरी, पोलीस तिच्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून. दुसरं काय? एक मिनिट. हॅलो, हा बोला इन्स्पेक्टर साहेब. हो आता आम्ही पार्टी करण्याविषयीच बोलत होतो. या ना तुम्ही आम्हाला जॉईंट व्हा, नाहीतरी तुम्ही या सगळ्यामध्ये सहभागी आहातच, आमचे शिलेदार. पार्टी कसली करताय, सगळीच गडबड झाली आहे ती. म्हणजे अहो ती गौरी मोहिते आत्ताच पोलीस स्टेशनला येऊन स्टेटमेंट देऊन गेलीये. गौरी शुद्धीवर आली? हो म्हणजे काय, अहो सगळं आठवते तिला आता. काय सगळं आठवत आहे? हो अहो इतकंच नाही तर तुम्हीच तिला दरीत फेकून दिलंय असं स्टेटमेंट तिने मला लिहून दिलंय. काय? हो आणि आता मी तुमच्याकडेच येतोय तुम्हाला अरेस्ट करायला. लोक फिरलाय का तुमचा इन्स्पेक्टर? साहेब हो आता काही करू शकत नाही, माझाही नाईलाज आहे ना. हवालदार, अहो वैद्य साहेब ती गौरी फक्त शुद्धीवर आली आहे ना, मग कशाला इतके घाबरताय? ती नुसती शुद्धीवर नाही आलेली, तिने माझं नाव घेतलंय. मी तिला दरीत ढकलून दिलं असं स्टेटमेंट दिलं तिने पोलिसांना. काय सांगता काय, गौरीने तुमचं नाव घेतलं? गौरी कामठळ वाटत होती त्या मनाने बरीच शाणी निघाली हो, तर गौरीने सगळं डावच पलटवलं. सॉलिड आहे गौरी. पोलीस मला अरेस्ट करायला येतात आणि तू तर गौरीचं कौतुक काय करत बसलायस? हो वैद्य साहेब मला असं म्हणायचं होतं की तो इन्स्पेक्टर आपलाच माणूस आहे ना, तुम्हीच सेटिंग केलं होतं ना त्याचं, मग तरी सुद्धा फासे असे उलटे कसे पडले? इन्स्पेक्टर आहे तो, अरे त्याची पोच कुठपर्यंत असणार? अविनाश मोहितेनेच काहीतरी जॅक लावला असणार. बरोबर, तो कमिशनर त्याचा मित्र आहे ना, त्याने त्यालाच फोन लावला असणार. गौरी अजून तिथे जाऊन काय बोलली काय माहीत, नाही तर अजून प्रॉब्लेम व्हायचा. गौरी त्या दरीत पडून सुद्धा वाचली कशी काय तेच कळत. वैद्य साहेब मला वाटतं आपलं नशीबच वाईट आहे. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा पुढे काय करायचं याचा विचार कर. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.